हरिओम श्रीराम अंबज्ञ मी ऐश्वर्या वीर्या गुरव मी श्रीवर्धन उपासना केंद्रामधून आहे मी दोन हजार दोनपासून माझ्या काकीसोबत केंद्रात यायला लागले होते तेव्हा मी खूप लहान होते जवळजवळ मी पहिलीला असेन पहिली बालवाडी पहिली असेन आणि मला लहानपणापासून एक सवय होती खोडकर आहे माझा अनुभव थोडा मला अंगठा झोपायची सवय होती आणि माझी आजी माझ्यासाठी खूप करायची मला मसाला लावायची हळद लावायची कधी मीठ लावायची कधी फडका बांधून ठेवायची हाताला पण मला ती सवय होती एखादी लहर असते तशी तलब चहाची असते तशी झोपायला गेले किंवा भूक लागली असेल तेव्हा चा, मी अंगठा चोकायचे नंतर शाळेच्या ह्याच्यानंतर मी केंद्रात जायचं थोडं कमी केलेलं दहावीचं वर्ष होतं परत मी केंद्रात जायला लागले आणि स्वस्तिक्षम संवाद होता चालू आणि आधी उपासनेच्या आधी सांगितलं होतं असं सा, की बापूकडे जे तुम्ही स्वस्तिक्षम संवादमध्ये मा मागाल ते तुम्हाला हमकाच बापू देईल आणि मला नाही माहीत का माझ्याकडून तसं बोललं गेलं पण मी बापूला आणि आईला आपल्या आजीला हेच सांगितलं की मी जी ही सवय ना माझी ती घालवून टाक कारण माझी ही सवय जाण्यासाठी माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले होते मला घाबरवायचे मला सांगायचे की तुझे दात पुढे येतील तुला ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं करायला ला लागेल तसं करायला लागेल बघ तुला सगळे हसतील शाळेत तरी माझ्याकडून ही सवय जात नव्हती आणि मला खूप वाईट वाटायचं की सगळे मला बोलत आहेत तरी माझ्याकडून हे जात नाही सुटत नाही ही सवय आणि मी बापूला सांगितलं असं सा की बापू बघ तूच मला सगळं लाज वाटायला लागली आता ह्याची <laughs> आणि एकदाच सांगितलं पंधरा दिवसाने माझी सवय ही निघून गेली आणि मला कळलं पण नाही हे कसं काय झालं म्हणजे ती ट्रीटमेंट जी मला बोलतात ना घ्यायला लागणार होती तो बापू माझा डॉक्टर होता आणि स्वस्तिक्षण माझी ट्रीटमेंट होती आणि ती सवय माझ्याकडून निघून गेली हा एवढासा छोटासा अनुभव होता पण माझ्यासाठी तो खूप मोठा ठरला आहे आणि आज माझे मी छान आहे थँक्यू अंबजी